महाराष्ट्र के विरोधी दल के नेता विजय वडेट्टीवार ने महायुति की आलोचना करते हुए कहा कि ये लोग जमीन हड़पने में माहिर है। विधानसभा चुनाव पर बात करते हुए विरोधी दल के नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि विदर्भ तो बीजेपी के खाते में चला गया, मोदी शाह की जोड़ी कितने भी कोशिश करे विदर्भ में 45 सीटें महाविकास आघाड़ी ही जीतेगी। जितनी बार मोदी शाह विदर्भ आएंगे बीजेपी को उतना ही नुकसान होगा। मोदी जहां भी गए बीजेपी को नुकसान हुआ है। अगर वे नागपुर नहीं आते तो गडकरी हार जाते, जब मोदी शाह आते हैं तो गडकरी गायब होते हैं। इसका मतलब है कि बीजेपी के पैर इतने गहरे हैं कि उन्हें खोदा नहीं जा सकता। बीजेपी के कार्यकर्ता कांग्रेस में आ रहे हैं, अब हम आ रहे हैं। असामयिक बारिश महागठबंधन तक पहुंचने वाली है। विदर्भ भाजपाच्या हातून गेलेला आहे। मोदी शाह जोडीने कितीही प्रयत्न केले तरी विदर्भात काँग्रेसच 45 जागा जिंकेल, याचं आणि महाविकास आघाडी जिंकेल। अमित शहाजी आणि मोदीजी जितक्या वेळा महाराष्ट्रात येतील, विदर्भात येतील, तितका अधिक नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। याचं कारण असं आहे की मोदीजी चंद्रपुरात गेले, तिकडे हारले, ते गोंदियात गेले, भंडारा गोंदियामध्ये तिथे गेले, नशीब की ते नागपुरात नाही आलेत म्हणून गडकरी जिंकू शकले। तिथे आले असते तर तिथेही त्यांचा पराजय झाला असता। त्यामुळं यांनी कितीही प्रयास करू देत, महाराष्ट्रातील जनतेनी ठरवलेलं आहे की महायुतीला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं आणि महाविकास आघाडीला निवडून आणायचं। इथे अमित शहाजी आल्यानंतर गडकरीजी गायब असतात आणि गडकरीसारखा प्रमुख नेता जर ज्यावेळेस गायब असतो किंवा त्यात येत नाही, उपस्थित राहत नाही, याचा अर्थ असा आहे की भाजपाचे पाय आता खोलात गेलेले आहेत। ते कितीही प्रयत्न केले तरी ते पुन्हा बाहेर काढू शकत नाही। आगे उन्होंने अक्षय शिंदे एन्काउंटर पर भी अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि कानून बदलो और फांसी दो, एन्काउंटर करो। शिंदे का एक सांसद श्रेय दे रहा है, अवैध एनकाउंटर कर रहे हैं, बीजेपी और संघ कार्यकर्ताओं को बचाने की कोशिश कर रहा है। पुलिस ने बताया कि संस्था का ड्राइवर घर पर आराम कर रहा है और फरार भी है। चूंकि संगठन चालक आरएसएस का प्रमुख व्यक्ति था इसलिए उसे गिरफ्तार नहीं किया गया, कोई कार्रवाई नहीं की गई। मेरा दावा है कि मामले और रूढ़ी की चाल को दबाने की कोशिश के तहत वह घर पर है। अब यह साफ हो गया है कि सरकार की कोई प्यारी बहन नहीं है, उसकी एक प्यारी सत्ता है, मेरी प्यारी राय है। जनता मी सांगितलं ते त्या शाळेमधच्या संस्था चालक जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत, आरएसएसचं ते प्रमुख व्यक्ती आहेत आणि अद्यापही त्यांना अटक झाली नाही, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही। का केली नाही? माझा दावा आहे ते घरात बसून आहे, पोलीस त्यांच्यापर्यंत जात नाही, घरापर्यंत जात नाही, चौकशी करत नाही, अटक करत नाही। हेच ते प्रकरण पूर्ण दाबण्यासाठी हा षडयंत्र आहे, हा रडीचा डाव आहे। म्हणजे खायचे दात आणि दाखवायचे दात आता उघड झाले। यांच्या मागे लाडकी बहीण नाही तर लाडके मतं आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे। म्हणजे सत्ता सरकारी पैशाच्या तिजोरीतून जे लाडकी बहीणला काही देण्याचा आणि त्यामध्ये इव्हेंट करण्याचा यांनी जो काही प्रयोग केला, माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण नाही, माझी लाडकी लाडका माझा मतदार आहे, मतदानासाठी केलेलं हे सगळं काम होतं, हे आता त्यांच्या आमदारांच्या मुखातून स्पष्ट झालेलं आहे। कारण जे शिंदे फडणवीस आणि पवारांच्या अजित पवारांच्या डोक्यात होतं ते यांच्या ओठातून बाहेर पडलेलं आहे। प्लांट आवंटन मामले पर बात करते हुए उन्होंने कहा कि ये सरकार जमीन हड़पने वाली सरकार है, ये जमीन हड़पने में माहिर है, इन्होंने 5,00,000 करोड़ की जमीन हड़प ली है। नाही, ते जमीन खाण्यामध्ये तर हे लोक हे फार वस्ताद आहे। सगळ्या प्राईम लँड, सगळ्या जमिनी भाजपाने सरसकट खशात घालण्याचं काम सुरू केलं आहे। महाराष्ट्राला महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे। पूर्ण प्राईम लँड सगळ्या शहरातल्या जमिनी त्यांच्या संस्थांना, त्यांच्या मोठमोठ्या डेव्हलपरला, बिल्डरला 25% दराने रेडी रेखणारच्या आमच्याकडे जवळपास सांगितलं मी 5,00,000 कोटीच्या जमिनी यांनी आतापर्यंत वाटलेल्या आहेत। आता ते कोणाकडे राहील, पण मला असं वाटतं की
ती नागपुरांच्याकडे धुरा राहिली नागपूरच्या भाजपकडे, तर आम्हाला आनंद आहे. त्यांच्याकडे धुरा दिली की मग आम्ही बिंदास्त राहणार, कारण लोकांनी नाकारलेली मंडळी त्या मतं घेऊ शकत नाहीत, कारण लोकांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये या लोकांना नाकारलेलं आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट. The cool new Glanza. Go hatchin', go awesome.